चल आता जनावर जनावर आवरून आलो तिकडे त्यांना घासही कापून गोठ्यामध्ये ठेवून दिलाय. आता चल 3 वाजत आले, आता ड्युटी चालू होईल, कंपनीत जावं लागेल. काय सांगतो, एकट्याची लई धावपळ होती, इकडं पावा का इकडं पावा. ते लहान तर काही कामाचं नाही, ते आईला त्याचं नावच गांगाराम आहे. काहीच कामाचं नाही रे, एवढं एवढं कधी जनावर बांधू लागलंय का कुठं खोटा जाऊन ठोकलाय त्यांना. आईला ही बातच नाही त्याच्यात, हे आईचं लाड आहे सारे रे. नाही तर मी तर माझ्या डोक्यात सणक बसली ना, थांब माझं लग्न बिग्न हो दे म्हणजे ना हे मग त्याला इंगा दाखील, तसं काय मी सांगणार नाही. काय आता ते काय म्हणते ना, आर्य रुसल मातार बसल दारात, रुसल मातार बसल दारात, आली भूताची वरात मातार पळल घरात. चला आता कंपनीचा टायमिंग झालाय बाई. हा पिनू वावरामध्ये गेलाय, जनावर गुर बांधायचे सोडायचे, त्याच्या डोक्याला एक ताण आहे वावरातलं पाहायचं ना, कंपनीत जायचं. आणि हा सांड पाय उठला का, त्याला डब्बा नेऊन दे म्हणले, त्याला म्हणले तो येईन. तो द्याचा जीव आला गावात गेला कोळ पायला, उठला का चालला गावामध्ये काय करतोय काय माहिती तिकडं. कटाळा आलाय त्याला डोकं लावू लावू मरू ते. आई काय ग बसली का? बसले बाबा, तो डबा भरून ठेवलाय कावाचा म्हणले तू येशील. हा डबा केलाय का? हा ते बांधले का गुरं डोर सगळं? हा ते का बांधले तिडाय ना शेड पै घासाय कापून ठेवला, थोडासा ऊस आणून ठेवलाय, तेवढा नंतर टाकून दे त्यांना. अण्णा बाबा मला तर ना वावरात जायचं न्यायचं लय पाय दुखात्या, तो सांड पाय ना या बाई उठला का आंघोळ पांघोळ करतो आणि लगेच जातो बोरकळायला गावामध्ये, काय करतोय काय माहिती ते. अगं असं आई, आता तू मस्त त्याला नाव ठेवती, तू फक्त माझ्या तोंडावर ठेवती. नाही रे बाबा, आईला दोन्ही मुलं सारखेच राहत्या. काय नाही, आता मी त्याला लाड करून तू काय माझा दुश्मन आहे का? तसं नाही आई, तो घरात लहान आहे ना, तेव्हा त्याचीच तू लाड पुराव ना. काय लाड पुरी, तो काय काय बाळात्यावर नाही राहिला आता त्याचे लाड. बाळात्यावर नाही पण ते एवढा मोठा झाला, त्याला कळालं पाहिजे ना दोन पैसे कुठं कमवावा. त्याशी डोकं लावून लावून आहे ना माईक, तुला खऱ्याने सांगत आहे गालफड दुखात आहे, डोकं दुखत आहे पाय. काय टेल टिकू आणि इंडतो आई, निदान मला 7 जनावरांना बदलून बांधलं पाणी पाजलं एवढं तरी लय होईल माहितीये का त्यानं. अरे ते करायला त्याच्या पुढं एवढं डोकं फुडीते ना, एखाद्या टायमाला तर असा गुरकतोय माऊ निसता. काय सांगायचं आई आता या बाई, कुणी कंपन्यांनी बसून देत नाही खरंय का नाही? मला उभ्याचं काम आहे. मग आता या बाई इडून जाणार तिडे उभंच राहणार 8 घंटे, संध्याकाळी 12 सुट्टी होईल माहितीये का? मला तरी वाटतंय एखाद दिवशी तू टोलव त्याला. काय टोली ती, काय करू तू आणि मा फरक आहे. अरे मला काय तो एका हाताने देईन लुटून, मा एक तर चालाय जेव. नाही आहे जाऊ दे आता, त्याला कळत नाही का, त्याला तू समजून सांग ना थोडं. अरे बाबा सगळं केलं म्या, सगळा अभ्यास झाला मावाला, तू आहे ना कोणाच्या नादी लागलाय का काय झालं गावात? नादी काचा लागत होतो त्याला ना करत वांटे पोरांच्या जास्त नादी लागेली. मग आता मी काय तिडं जायचं त्या पोराय मध्ये, काल जाती मधू दे ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. मग आता तुला तर कळत आहे ना, पण आता तो आवाला वाहून जायची मला चिंता पडली ना. होईल बुवा, काय काळजी करती, कवा तरी वनरचे वनर आहे, पण तो एकदाच होऊन गेलं ना मग जाऊ दे, सगळं गेला तर मला काय घेणं नाही मरू दे. दे मा ढाबा चल, मी येतो ड्युटी वरून जाऊ. ये बाई वरम भात केलाय आणि पापडाची चटणी दिली तुला. हा चालेल चालेल. आता तो श्यामी आला का नाही काय माहिती, या इडे घ्यायला येत राहतोय त्याचे बी ना. ये बाई लोकाची गाडी आपण कांड नाही राहायचं कोणाला नाही, त्याला पगार झाल्यावर देतो. हा पेट्रोलला पैसे देऊन टाकायचे, मग 400-500 रुपये देतो त्याला. तू निम्म टाक म्हणावा, मी निम्म टाकेन. हा करतोय आम्ही कंबाईन मध्ये, अंधारसा जपून जाईन जपून. जाऊ का मग? हा गेलाय बॉम्ब मारीत, आता येऊ कावा बी मी पाहते घरामध्ये. आता शांता. हा हे बघ, आताशी मला बरं वाटलं बघ. हा ना का रे गंग्या? हा बाबा पाहिलं ना मा बाप किती खडूस आहे. तुझा बाप? अरे तुझा बाप तर लई छपरी आहे बघ.
पण तुला काही काम नाही काय हा उठला का कर फोन उठला का कर फोन जातो तिकडं संडास मधी आणि तिकडच फोन करीतो हा आणि पकडलं ना मा बापाने बोलतानी एक दिवस मग हा तसं लगेच जमावलंच मा लगेच त्याने ठरवलंच आता हिचा लगेच सपाटच करून टाकायचा लगेच सुपारी फोडली हा पण बरं झालं तेवढ्या तू आला अरे मला पण कळलं ना मग मग मी तर कमी आहे तुझ्या बापापेक्षा मी पण वरचढ आहे लक्षात ठेव तू मा बाप शेर तर तू सव्वा शेर आहे मग तुझ्या बापाला तर कळून दिलं का मी पण तुला सांगू का काय बाबा ते पोर तुला खरंच पोर का आवडला होता ते पण मला अजिबात आवडला नाही मग कशी काय बसली होती सुपारी काय त्याचे ते दात आणि काय त्याचा तो कलर आता तू आहे ना तळपायासारखा सुद्धा नव्हता तू हा नाही पण तुझ्या बापाला मानलं बरं का मी शायला तुझा फोन पकडला लगेच एका रात्री त्याने उलाढाला केल्या तुला माहितीये ना मा बाप कोण आहे गावचा तुझा बाप आहे सरपंच मग मला माहितीये मग नाही पण सरपंचाला मी बरोबर चुना लावला मी तो बरोबर चुना लावला पण पण आता आहे ना मा बापाने पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही दिली म्हणजे बरं होईल नाही तर आपले बाराच वाजतील आता हे बघ तुझ्या बापाने किती जरी कंप्लेंट दिली आणि काय झालं ना मला काय फरक पडत नाही आणि आपण आहे ना डायरेक्ट एक लक्षात ठेव चार माणसं घेऊन आपण लग्न केलेले असं पण नाही की बाबा आपण दोघांनी मंदिरात गेलो आणि लग्न लावले हा ते आहे म्हणायला मग पुरावा आहे आपल्याकडे हा तुमचे मित्र ते होते ना हा मग मित्र होते भले आपली चार माणसं होती माझ्या इकडचं कोण नव्हतं पण तुमच्या इकडचे होते ना आणि एक लक्षात ठेव ते विठ्ठलाच्या मंदिरातला पुजारी आणला होता मी लग्नाला हा मग त्याचं तर अख्खं गाव ऐकत त्याच्या पुढे कोणी जात नाही पण काय रे गंग्या तुम्ही म्हातारी अजून कोण येतो घरी हे बघ माझा मोठा भाऊ आहे आणि माझी आईच आहे घरी तो भावाचं लग्न व्हायलंय ना नाही नाही काय नाही म्हणजे त्याचं अजून लग्न नाही झालं नाही त्याच्या आतच तू आता काय करणार जर मी तुला आणली नसती हा तर तू मला सोडून गेली असती मी तर जगलोच नसतो बघ मग हा ना बाबा तू जगला नसता आणि मी काही जगले असते का तुला माहितीये ना आपलं किती प्रेम आहे एकमेकांवर अगं पहिलीपासून आपलं प्रेम आहे आणि मग आज कॉलेज झालं आपलं मग तू काय काय करायचं माझ्यासाठी कॉलेजला असतानी हा मला मोबाईल काय घेऊन दिला मला खायला काय आणायचा मला म्हणजे जी नाही ती हाऊस करायचा माझी तू मागल ती मी तुला देत होतो मग माझा जीव होतास तू म्हणून तर तुला मी सर्व पुरवत होतो ना हा हे बघ मला आहे ना आत्ता बरं वाटलं हा ना हा आता काय नाही आलंय मस्तपैकी घरी हे बघ येच घर आहे आपलं हे घर आहे का तुझं मळ्यात राहत आणि हे मळ्यात इकडे कोण येत नाही बघ हा ना एकटाच घर आहे आपलं इकडे हा बरं इकडे निवांत गुरांसाठी बांधलेलं आहे इथं दोन गुरं असतात आपले एक गाय आहे आणि एक म्हस आहे आणि ती जमीन ती आपली आहे सगळी ही एवढी जमीन तू आहे का हा बाबा लईच मोठं आहे तो राष्ट्र मग हा पण जमिनीत मी कधी पाय टाकत नाही हा ना माझा सगळा मोठा भाऊ जमीन बघतो पण तुला माहिती आहे मला शेती येत नाही मला तर कवा शेती माहिती आहे हा नाहीतर मग शांती जाई निंदायला जाई खुरपायला तू काय करू नको घरात नसतं स्वयंपाक वगैरे करायचा बस तू कशाला काळजी करते मी आहे ना मी काय तुमच्या खुरपाय नाही येईल बाबा तुला कोण पाठवतंय मी शेतात हा मग तेच म्हणते इडं म्या मा बापाच्या कधी घरात कधी अजून जाऊन हे नाही केलं नाही तुझे पण इस्टेटला आहे बरं का पण काय तुमच्या इकडे माणसं आहेत भरपूर कामाला हा आमच्याकडे नाही माझी आई आणि माझा भाऊ आहे ना ते दोघ शेती बघतात माणसं लागली तर गावातले आणतात नाही तर मग आपले ते दोघच बघतात आणि माझा काय कॉलेजमुळे आहे ना मी सरळ राहिलं म्हणतो मला त्यातलं काही कळत नाही मला कधी काय ते शेतीचं काही सांगायचं तसं तुला आमटाय पहिल्यापासून हे बघ घर तर आलं जवळ काय आता आई घरी असेल हा ना भावाचा टाईम झाला म्हणजे भाऊ बहुतेक कंपनीत कामाला गेला हा बरं झालं आहे आहे घरी मस्तपैकी आईचा आपण आता आशीर्वाद घेऊ बर बर चला हे बघ आई आई आहे ना माझी एकदम साधी बोळी आहे बघ हा ना त्याच्यामुळे आई पण तुला काय इडी वाकडी बोलणार नाही नाही ना काय नाही तू काळजी करू नको मला तेच टेन्शन आले बाबा हे बघ आई तर पहिलीच वाट बघत बसली बघ खुर्चीवर मस्तपैकी ती खुर्चीवर बसेल ती एक आई कशी आहे बघ हा नाही आई तशी साधी बोळी दिसती मग पण काय माहित बाबा असं साधं बोळ दिसतंय आतल्या अडीच राहत माणूस नाही नाही तसं काही काळजी करू माझी आई आहे ना खरंच चांगली मला वागविल ना नीट मी आहे ना मी असताना कशाला काळजी करते तू हा तस तू आहे म्हणा मला काही टेन्शन नाही चल बर चल बाई हे पोर तसंच गेलं काय गाई
थंडी गारठ्यात राचही वाजत आहे, कोठं इडत इसरून गेला. त्याला निदान तिडो रस्त्यावर जावंच तो रदियान नाही आलं का. काम आवडतं आवडतं त्याला टाईम पण इथून आल्यावर माव खवळण म्हणशील तुला कामाच्या नादात मा कोठेही राहिला घरी. आई आई आशीर्वाद घे, आशीर्वाद दे आई. कोणाचा आशीर्वाद घेतो? आता आईचा आशीर्वाद घेतो नाही तर कोणाचा घेतोय? तुला लाज वाटायला पाहिजे मा आशीर्वाद घ्यायला आला इड. लाज काय वाटायचं त्याच्यात आई? त्याच्यासाठी गावात जात होता का? मी काय केलंय आई? हे काय करून ठेवलंय आता तू? मीच सांगू का तुला काय केलंय? काय केलंय म्हणजे लग्न करून आलोय आई मी. कोणाला विचारून केलं? हा कोणाला विचारून? आता विचारायला तेवढा टाइम नव्हता आई, काय सांगू तुला. तू याच्यासाठी जात होता ना गावामध्ये? आई त्या गावात जाण्याचा आणि याचा काही संबंध आहे का? तू ये ना लहान म्हणून प्रत्येक गोष्टीला आहे ना तो माव धावायचा अख्खा काम वाढायचं आणि वरून कंपनीत जायचं. तुला लाडून ठेवला तुला लाडून ठेवायचा. मी म्हणले जाऊ दे बाबा लहान आहे तो, कोणी तुलाच नाव ठेवून त्याला नाही नाव ठेवायचं. त्याचा फायदा घेतला तो. अरे आमच्या तोंडामध्ये शेण भरतीन आता लोक. शेण भरण्याचं काय कारण आहे आई कुणाचं? पाय तूच मोठा ठेवलाय ना हा काही चिरंजीव करून आलाय तुमचा. आई जर मी लग्न करून आलो नसतं ना हा तर मला जीव द्यायला लागला असता. मग का बरं? काय सांगू तुला, तू बस खाली. त्याला कारण काय होत? मला खाली बसायला नाही. काय कारण होत सांग. हा कारण सांगतो आई मी तुला. हा हे बघ आई, तिची एकट सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू होता. मग फुटली तर फुटली. फुटली तर फुटली मग आई तुला बोलायला बरं वाटतोय, पण तिची सुपारी फुटली असती ना तर माझी तिरडी उचलली असती. समजलं का तुला? अरे पण मग फुटली तर फुटली, तिरडी का बरं उचलतीन ती? आई हे बघ तिचं माझं प्रेम होत. हा का? आम्ही जसं शाळेत पहिलीपासून आहे ना तसं कॉलेजपर्यंत आमचं प्रेम आहे. म्हणून आहे ना जसं मला कळालं की तिची सुपारी फुटणार आहे तेवढ्यात मी तिच्या घरी गेलो पळत पळत. कोणाची ही? ही वय ही आपल्या गावच्या सरपंचाची. सरपंचाची? हा तुला काय लाज आहे का? तो सरपंच आता गावात राहून देईन का इड? आई मी काय कुणाचा खून केलाय का कुणाचा दरोडा केलाय? तो मनाला नाही तो खून केला, पण तो एवढा डेंजर माणूस आहे माहिती का? आमची एवढ्याची पिंडी बांधीन तो. काय नाही पिंडी बांधत काय, तू नको टेन्शन घेऊ. आम्ही आहे ना आमच्या सखुशीनं लग्न केलंय बरं काय, आणि आहे ना काय कमी जास्त वाटलं ना सरळ पोलीस स्टेशनला जाईल आणि कायदा पण आमचीच बाजू घेईल. काय आई मला आहे ना लय हाणलं बो गावात. कोणा? गावच्या सरपंचाना. या बाई ना या करंट्यानं पाय ना काय करून आलाय म्हणून तर आणलं. अरे बाबा तो कोट राहिला इड, तू पुढं गेल्या माहिती आहे ना त्याला म्हणले आता हा राचा येऊन ताऊन येईन हा गाय गाय गेला तसात. अगं पण यानं फार नाव घालवलं ना आपलं. तो इड माय आणखीन आशीर्वाद घ्यायला आला. भाऊ काय नाव घालवलं? ए गांग्या तू ना इड एक क्षण बद थांबू नको. लय बोलू नकोस आपल्या घरात. नको ये. नको आई ते सरपंच ते पोर येऊ राहिले पुन्हा मांग. तुम्ही ना आल्या वाटाने डळा लयकाच्या वाईल आई आता. काला काजा आपण त्यांच्या मध्ये नाहीये. त्यांना पायभारी केलंय ना पायभारी या बाय आपल्याला कोर्टातही नेलं कुठे नेलं त्यांना सरळ सांगाय त्याने काय केलं ठुलं आम्हाला माहित नाही. अग आई तो पळून आला त्या पुरीला घेऊन तिडून त्याच्या वाचे रस्ते माला खायला लागले ते माहितीये का? आताच ते लागलं नाही ना. अरे आई मी तर कशी तरी त्यांच्या तावडीतून सुटलो आणि असं उभ्या बांधानं पळत आलो. अरे बाबा मला कापरा सुटलाय कावाचा आता काय करू? काय सांगू तुझ कापर चाललं पण मा जीवच एक ठिकाणी राही ना. अरे या गांग्याना लई ना रिकामी उद्योग करून ठेवली. बर पोर आणली तर आणली सरपंचाची आणली. मग आणलं तर काय येत काय चुकलंय माझं? अरे लाज वाटली पाहिजे तुला. कशाला लाजू मी? लाज वाटलं घातलं गावामध्ये तो मला तर नाव तर ठू राहिले लोक अच्छा तू कायचे माव ठू. ए भाऊ ऐक आपण काय पुरी नाही थुकतील माणसं. पुरीचा जाऊ दे पण मोठा भाऊ आपला अजून लग्नाचा राहिलाय. तुझं प्रेम होत तुझं प्रेम काय चार दिवस त्याचं झालं करता नसतं आलं का? लग्न करायचं होतं मग मला शब्द बघतो विचारायचा ना. मी तुला कुणाही खोली पाहून दिली असती ना. का बर माझ्या बापाचं घर आहे. अरे तो बापाचा आहे गोष्ट खरी पण मग मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आता मला कोणी देईल का पोर? मला म्हणशील
मोठ्याच मांग तुलन लहान्याच केलं म्हणजे याला काहीतरी बाधा आहे बा मोठ्या पोराला माहित आहे तुले ते मला काही सांगू नकोस. अरे तुला काही सांगू नको म्हणजे तो आता लग्न केलं तो तेव्हा तो मिटलं. आई हा काही येड ठेवू नको. एक तर ते माणसं पुन्हा मारायला येऊ राहिले त्यांनी खूप दम दिले मलाय ना डोकं चालाने मावायला. तू तिकडे गेला मी एकटी पडले इड आणि तो तिकून आलाय माया या बाय पार तळ पायापासून तर डोक्यात बोत मग आले. त्यांनी आत्ताच दम दिला ते डायरेक्ट कुराडीचे दांडी आणि कुराडीन घेऊन येणार इकडं. ते म्हणे एक एकाचा तंगड काढून टाकी या बाय हा राहील बाजूला मालाच आणतील आई. तुम्ही ना आल्या वाटांडाळा हो हे काय रामायण महाभारत लावले तुम्ही तर म्हणा माझ्या आईले देवासारखी. चला ना घरामध्ये आता. नाही नाही दारात नाही याच आमच्या. अजिबात तुम्ही दोघे सोन्याचे असले तर आम्हाला नको आहे. आमच्या घरात कोणी येऊ नाही देणार नाही आम्ही. आमचं नको म्हणू बरे का. बापाचे आपण दोन पोर आहे. अरे माझा पण अधिकार आहे हात लावू नको. पोर आहे पण पोर आहे ना असं करून ठेवलंय काय लोकायला खाली पाहिलं. तुला काय आई बापानं असं सांगितलं होतं काही इच्छाची लव्ह मॅरेज कर. हा हे बघ मी केलंय माझं मी निस्तरीन तुम्ही नका माझी पडू. राहू नको काय नको राहू राहू नको चांगलं सांगायला काय सांगू नको. तू शब्दावर का बोलला नाही कसं बोलणार कसं बोलायलाच वेळ नव्हता. नाही नाही आम्ही आनंदाने आलोच तो ना तो तांदूळ टाकायला आम्ही आनंदाने केलं. भवाने भवाने काय बोलू राहिले भावाने कोणला म्हणू राहिले तुम्ही सांगायचं त्याला तुझ्या घरच्यांचा विचार गेले का अम करेले का. तुमच्या पायी माला बाटला लागला ना आता. अरे भाऊ जास्त बोलू नको आणि तिला काय बोलायचं समज नाही तुझा काय समजले का. माझा जरी समज नाही पण तुला अकलीचा पत्ता आहे का लगेच माझ्या घरात गाली सुटला तिला. माझं घर आहे तुमचं घर आहे ना तसं त्यांचं पण घर आहे आणि मी त्यांच्याशी लग्न केलं. मी काय म्हणते तुमचं काय होतं आम्हाला शब्दभर कळवायचं काम. आमचं प्रेम आहे प्रेम होतं आम्हाला कळवायचं होतं. एक काय वर आम्हाला येणं नव्हतं. तुम्ही जसे आले ना तसे आल्या वाटाने बाबा तुम्ही कुठे राहा पण माझ्या डोक्याला बोर करू नका. माझं आहे ना यावे मला अटक याची पाळी झाली. नाही नाही यांच्यावरून काला आटे कांती. अरे गदाडिया लाच पाहिजे तुला मला खंडीच्या वातनात मुतला ना रे. अरे भाऊ माझी लाच काढतो का. अरे आई बापांनी काय कष्ट केले आणि त्यांचं नाव तो गमावलं. मी गमावलं मग. अरे आता बोलायला नको भाऊ मला तुला. अरे काय बोलाय लावू नको. आजपर्यंत तुला आईनं लाड केले तो हे नाही तर मायाच लय तल पायाच्या तुला पाहिलं मस्त काल जायची. भाऊ जाऊ दे आता ही बोलायची वेळ नाही पण तुम्हाला भेटशील कधी कधी मुठभर चारा तो जनावरांना घातला नाही. काय समज आहे माझ्या जनावरांना. चालला गावात चालला गावात आता माया ते लक्षात नाही आलं या टवली मांग इंडत होता का. तिला एक शब्द ना बोलायचं नाही. तुला काय बोलायचं असेल ते मला बोल. काय तुमचा भाऊ किती निर्लज जनसाधा सुखी टवळी म्हणतो काय काय म्हणतो लाज वाटू दे थोडी. हा टवळी तोंडातला शब्द तोंडात ठेव काय नाही तर मला हात उचलायला नको लाव. पाय आई तो गांजा पाय. तू ये ना आता शिस्तीत राय या बाय. त्यांनी मला दर दिवस माशी येऊन ढोकं लावतो. आता मी म्हणले जाऊ दे लहान आहे लहान आहे लहान नाही ना मोठा घास घेतला मोठा घास घेतला. त्यांना मागचा विचार काय नाही केला का आईच काय होईन काय नाही याचा विचार नाही केला. आई जगन का मरण आई मेली तरी चालन पण तो तो घेतलं बरोबर असं दे. मी केलंय ती माझं मी योग्य केलं. बरं केलंय तू आता ना इड थांबू नको बाबा. तू सुखाचा तिकडं कुठे घे घर दारण तिकडं राय राहतो. जाय होय माझ्यात हिंमत आहे. बरं का मी काय लाळ पाडायची नाही मी ना या अशा घाणींमध्ये नाही राहणार बरं का. घाणी म्हणती कामाला बाई घाली आम्ही घाणी कर. आवाज खाली कर. अरे घाणी तुम्हीच ना. आवाज खाली कर. गांग्या हातात नाही पण त्याला वाटाने अर्ध्या रस्त्यावर मारले. तुम्हाला का बरं मारलं मी त्यांच्यावाला बादला घेतो म्हणून. आपण त्याने प्रेमाने येऊन बोलायचं ना माझ्यावर. तो एवढा मार खाऊन आलाय तिथं त्याचं कामाला कामाला दांडी बसली. तुझ्या होत नाही ना असं चांगलं वळ उठायला पाहिजे होत मिस पाहिजे होत ह्याला टायर मध्ये घाला म्हणून सांगितलं असत. म्हणजे मी काय तुमच्या लग्नाला आडू आलतो का.
तू वरून मेरटते खाली आता तू पुढे जाय का नाही ते पोर आल्यावर नाही तुला कोण आडवं येत आहे ना मी बघतो माझ्या धमक आहे तेवढी आहे तो धमक मग जाय ना आम्ही काही येणार नाही तरी तुला पाहिलं नाही नको येऊ उलट तू जर मी आला ना तर मी खरं तुझ्या दरवाज्यात पण येणार नाही नको असं म्हणेन मला भाऊ नव्हताच अरे मी सुद्धा म्हणेल नव्हताच मला हे काय चाललंय रामायण महाभारत चला हे ऐकायला येणं आणलं का तुम्ही मला नाही नाही हा इकडे काय काय यांचे बोलणे ऐकू इकडे मा बापाच्या घरी मी एक शब्द कोणाचा सहन करेल नाही जाऊ दे माझ्यासाठी एवढ्या वेळ ऐकून घे या अशा तुटपुंजा लोकांचे बोलणे ऐकायला आणलं का मला बरं ठीक आहे आता आहे ना एक काम कर चल मी मला पण वैताग आला इथं जर तुम्हाला सांगते जर परत या दारात कधी पाय दिला मला आणलं ना याद राखा राखा मग आणि बा ती जमीन आहे ना त्या जमिनीत हिस्सा सोडू नका हा तुमचा भाऊ लय डुप्लिकेट आहे चला कोण सोडतंय बघतो मी तू चल हे बाय आता आहे ना इड उभं राहण्यात मजा नाही आता घरात जाऊ ते सरपंच ते कवा येतील घरी बरुसा नाही आपण कडी लावून बसू घरात चाल बाबा हा तर रेकामा धाक झाला बाबा आता हा धाक नाही मला काय माहिती एवढा बोईफोड निघाला हा त्या यांना चांगला ह्या एवढा बोईफोड निघाला रे मी म्हणतो एवढाच असेल अरे पण आता घरात कवर बसून राहायचं त्यांना राउंड किचन ते तिकडं मारायचं होतं काल याच इकडं तरी आता काल गागतीन काल काय करती अरे पण मा ना पार तुला सांगते ना पार डोकं भनाकले बाबा मावा आता तू चल घरात चल कडी लावून घेऊ डोक्याला ताण झाला लय चल निघून चल आणि हे बघ असं तू समजू नको काय आयनं भावानं घरातनं बाहेर काढून दिलंय माझ्यात काय हिंमत नाही का तुला सांभाळायची पाहिली तुमची हिंमत तुम्ही लय भूषण ठोकी त्या एक बात नऊ नऊ हात तुमच्या वाले मी असं करील तसं करील आणि पाहायला गेलं तर तो तुमचा तुटपुंजा भाऊ तो हा मला काय म्हणला काय म्हणला करंटी म्हणला काय काय शब्द म्हणला अजून असू दे आता काय झालं माहितीये का माझं पण डोकं फिरलं एक तर तुझ्या बापाने माणसाने त्याला मारलं हा त्याच्यामुळे तो बिचारा कामावर जाता जाता पळत आला मारायच्याच गुणाचा आहे तो ते जाऊ द्या मारू द्या पण आता माझी सोय काय लग्न तर करून बसले तुमच्या संग ये बघ मी सगळी सोय करतो बर का आता काय रस्त्यावर राहायचं काय अगं रस्त्यावर कशाला राहायचं आणि एक हे बघ तू टेन्शन घेऊ नको गावात आहे ना आपली पण चांगली ओळख आहे काय मित्र चांगले चांगले हा ना हा मित्रांच्या घरी ठेवू आता मला अगं फक्त आजच्या दिवस राहायचंय मी उद्या आहे ना सगळं बंदोबस्त करतो काय बंदोबस्त करणार आहे अगं मस्तपैकी एखादा रूम घेऊ हा आपल्याला जी काही लागेल ती प्रपंचाला भांडी कुंडी ती घेऊ म्हणजे भाड्यानीच राहायचं ना मी अगं थोडे दिवस तू कशाला टेन्शन घेती अगं एवढी माझी जमीन आहे मी पण आहे ना आईला आणि भावाला काय सोडणार नाही माझ्या जमिनीत मी हिस्सा घेणारच समजला का पहिले ना पोलीस स्टेशनला जाऊ साहेबांना सांगू आणि हे बघ आपण तर वयात आहे नाबालिक आहे का नाही हा मग साहेबांना सांगू नाहीतर आहे ना तुझा बाप आहे सरपंच एक तर त्याला गावात सगळीच भेटतात हा ते साहेबापाशी गेलो त्यांना सांगितलं आपण तर साहेब आपली बाजू घेतील आधी कम्प्लीट द्यायची का आधी कम्प्लीट देऊ बर बर चला मग चल हाय असं पोलीस स्टेशनला पहिले जाऊ